परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाणारी आणि बाहेर जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणारी पूर्णपणे एसटीची वाहतूक व खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे. ही वाहतूक 15 एप्रिलपर्यंत प्रतिबंधित करण्यात आली असल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी यांच्यावर राहील असं या आदेशात नमूद करण्यात आलंय. तर आजच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोरोना प्रतिबंधित संबंधित कामे करणारे अधिकारी कर्मचारी ज्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस विभाग, RTO, विद्युत विभाग, त्याचबरोबर पाणी टंचाई निवारणाची कामं करणारे अधिकारी कर्मचारी यांना वगळता इतर सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये येत्या 4 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एकंदरीतच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवलेल्या आहेत. उद्या दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता संचारबंदी संपलेली असली तरी मार्केट उघडणार असून यामध्ये गर्दी होऊ नये यासाठी विशेष अशा उपाययोजना राबवण्यात येत आहेत.